नितीन गडकरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त असल्यामुळे ते गुलामी पत्करणार नाहीत दिल्लीची. जो विकास दिसतो आहे त्यातला सगळ्यात मोठं योगदान हे नितीन गडकरी सांभाळत असलेल्या मंत्रालयांचं आहे. भारतीय जनता पक्षाला अजिबात बहुमत मिळण्याची शक्यता नाही. भारतीय जनता पक्ष 220-225 पुढे जागा जिंकणार नाही. आजच्या सामन्यामध्ये आम्ही नितीन गडकरींना का डावललंय हे स्पष्ट केलं. नितीन गडकरी हे परखड स्पष्ट वक्ते असे नेते आहेत. नितीन गडकरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त असल्यामुळे ते गुलामी पत्करणार नाहीत दिल्लीची, असा त्यांचा स्वभाव आहे. आम्ही त्यांना ओळखतो, अनेकदा त्यांचे आमचे मतभेद झाले असतील, पण आम्ही त्यांच्याबरोबर जवळून काम केलेलं आहे. नितीन गडकरी हे विकासाला महत्त्व देतात, ढोंगबाजी आणि फसवणुकीला महत्त्व देत नाहीत. आज आपल्या देशात जो विकास दिसतो आहे त्यातला सगळ्यात मोठं योगदान हे नितीन गडकरी सांभाळत असलेल्या मंत्रालयांचं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, इतर बाबी, अशा व्यक्तीला भविष्यामध्ये दिल्लीमध्ये जर पुन्हा संधी मिळाली तर 2024 साल भारतीय जनता पक्षाला अजिबात बहुमत मिळण्याची शक्यता नाही. भारतीय जनता पक्ष 220-225 पुढे जागा जिंकणार नाही. अशा वेळेला सर्वमान्य उमेदवार म्हणून जर गडकरींचं नाव कोणी पुढे केलं त्यावेळेला नितीन गडकरी हे दिल्लीत असू नयेत. म्हणून गडकरींचा पत्ता आत्ताच कट करण्याचा हे षडयंत्र आहे. 4 दिवसापूर्वीच गडकरी स्पष्टपणे बोलले होते, या देशातला शेतकरी, मजूर आणि कष्टकरी दुःखी आहे, तो समाधानी नाही. एखाद्या मंत्र्याची असं स्पष्ट बोलण्याची हिंमत आज आहे का? नाही. गडकरी व्यासपीठावर सुद्धा स्वाभिमानानं ताटकणानं उभे असतात. राजनाथ सिंग यांच्यासारखा हार गळ्यात घालायचा, अमित शहाने डोळे वटारला की मग लांब व्हायचं, हे उद्योग गडकरीने केल्याचं आम्ही पाहिलेलं नाही. त्याच्यामुळे या महाराष्ट्राचा मराठी बाणा जपणाऱ्या या नेत्याला अपमानित करायचं, डावलायचं आणि आपल्या पायाशी आणायचं, असा प्रकारचं हे षडयंत्र आहे. एवढंच मी सांगू शकतो. शेवटी कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला नाही हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय असतो.